रेरा कायद्यातील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महारेरा प्राधिकरणानं नुकतीच एका इस्टेट एजंट कंपनीवर कारवाई केली. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई ठरली आहे. या पार्श्वभूमीवर रेरा कायद्यामुळे घर विकत घेणाऱ्या ग्राहकांना मिळणारं संरक्षण आणि या कायद्यातील तरतुदींमुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकता वाढून या क्षेत्राची विश्वासार्हता वाढण्यास होणारी मदत याविषयी चर्चा करण्यासाठी महारेरा प्राधिकरणाचे सचिव डॉ वसंत प्रभू आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. प्रभू सर नमस्कार. सळेनच्या बातम्यांमध्ये आपलं खूप स्वागत. परवा तो निकाल तुम्ही दिला आणि एकदमच हालचाल सुरू झाली बिल्डर लॉबीमध्ये पण आणि ऑफकोर्स सर्वसामान्य जी लोक आहेत घर घेणारे ती तर जामच खुश आहेत या सगळ्यावरती. काय तुम्ही सांगाल? अगदी खरं आहे, परंतु मला प्रथम असं सांगावं असं वाटेल की हा जो कायदा आहे हा सामान्य माणसाशी अत्यंत निगडीत कायदा आहे आणि याबद्दल आपण ही चर्चा ठेवली त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पोहोचेल, महाराष्ट्राच्या सगळ्या ठिकाणी. याबद्दल मला खरोखर आपला आभार मानायचे आहेत. दुसरी गोष्ट, ही जी केस आहे, जी केस आता रेरा कायदा नवीन सुरू झाला 1 मे 2017 पासून आपण त्याचा सुरू केलेला आहे. आता याच्यामध्ये असं आहे की जे काही इस्टेट एजंट आहेत ते आणखी डेव्हलपर आहेत, दोघांनी आपले प्रोजेक्ट रजिस्टर करायचे किंवा इस्टेट एजंटने आपलं रजिस्ट्रेशन करायचं. आता या केसमध्ये असं झालं होतं, जी केस आपण म्हणतो आहे, एका इस्टेटने रजिस्ट्रेशन केलं होतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऍडव्हर्टाईजमेंटने आपला नंबर द्यायचा आहे, हा नंबरही त्याने दिलेला होता. परंतु झालं होतं असं की ते करताना त्यांनी अशा एका प्रोजेक्टची जाहिरात केलेली होती की जो प्रोजेक्ट रजिस्टर झालेला नव्हता. याचा अर्थ असा होतो की त्याने जरी ते त्याचं काम जरी रेग्युलर असलं तरी तो प्रोजेक्ट रजिस्टर नसल्यामुळे ते दिशाभूल करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न होता. कदाचित त्याने तो जाणूनबुजून केला नसेल, कदाचित अज्ञानातून झाला असेल, परंतु आम्हाला त्याची दखल घेणं भाग पडलं आणि सो मोठं ही दखल आम्ही घेतली. आणखी त्याला दिवसाला 10,000 याप्रमाणे 12 दिवसाठी 1,20,000 रुपये दंड देखील आकारला. आणि त्यामुळे मला वाटतं याप्रमाणे एक चांगला संदेश गेला असेल आणि सगळ्यांना त्यातनं माहिती मिळाली असेल की आता रेरा कायदा महाराष्ट्रात आहे, अशा प्रकारची दिशाभूल अशी होऊ शकणार नाही ग्राहकांची. एक चांगली देशभरामध्येच या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. पण महाराष्ट्र हा राज्य असा आहे की ज्याच्यामध्ये इमिजिएट त्याचं अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि पूर्णतः कम्प्युटराईज्ड आहे, ऑनलाईन आहे सगळं. याविषयी काय सांगाल? म्हणजे एवढी सगळी तयारीच तुमची आधीपासून चालू होती का? अगदी बरोबर आहे. हा कायदा जेव्हा झाला पहिल्यांदा संसदेमध्ये जेव्हा पास झाला 2016 मध्ये, मार्च 2016 ला, त्याच्यानंतर 1 वर्षाची मुदत दिली होती की आपल्याला काही रुल्स असतात ते रुल्स फ्रेम करण्यासाठी, कारण स्टेट आणि सेंट्रल दोघांचा हा कायदा आहे. तर त्याप्रमाणे रुल्स जे आहेत ते सगळे आपण पूर्ण केले आणि हे रुल्स पूर्ण केल्यानंतर 1 मे ला बरोबर आपण तो लागू केला, कारण 1 मे ची मुदत केंद्र सरकारने आपल्याला दिली होती, सगळ्याच राज्यांना दिली होती. परंतु मला सांगायला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनी तात्काळ सुरुवात केली. बरं, त्यामध्ये 1 वर्षाची मुदत दिलेली आहे की तुम्ही हे सगळं काम आहे ते ऑनलाईन करायचं आणि हे ऑनलाईन करण्यासाठी 1 वर्षाची मुदत दिलेली आहे. परंतु आपण मात्र पहिल्या दिवसापासून ऑनलाईन काम चालू केलेलं आहे. म्हणजे आम्हाला असं तिथे फुटफॉल नकोच आहे, इथे कोणी येऊच नाही, सगळ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. आणि आतापर्यंत जी रजिस्ट्रेशन झाली, इस्टेट एजंटची असतील की प्रोजेक्टची असतील, ते संपूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यांना कुठची माहिती असेल तर आम्ही त्यांना ऑनलाईन कळवतो आणि त्याप्रमाणे ते ऑनलाईन आपल्याला माहिती देतात आणि हे काम तात्काळ होतं. बरोबर आहे. यात काय काय तरतुदी करण्यात आल्या? म्हणजे एखादा बिल्डर समजा एखादी बिल्डिंग बांधायला घेतोय डेव्हलपर, तर त्याच्यामध्ये त्याला काय काय अटी घालण्यात आलेल्या आहेत आणि ग्राहकांना याचा कसा कसा फायदा होणार आहे? आता आपल्याला माहिती असेल की ग्राहकांना, आपण आता छोट्या जरी गोष्टी घ्यायला गेलो बाजारामध्ये तरी आपण त्याची गॅरंटी बघतो, वॉरंटी बघतो, कुठची कंपनी आहे ह्या सगळ्या गोष्टी बघतो. परंतु फ्लॅट घेताना मात्र आपल्याला असं कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं की बोन हे सेलर्स मार्केट आहे. आपण ज्या कोणती गोष्ट घ्यायला जातो त्या ते बिल्डरच्या हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, ग्राहकाला तितकीशी तेव्हा व्हॅल्यू नव्हती आणि ग्राहकाला कोणता फोरमही उपलब्ध नव्हता. ग्राहकाला एक मोफा कायदा होता किंवा त्याला कन्झ्युमर कोर्टमध्ये जावं लागत असेल, परंतु त्याला वेळ लागत असेल, वेळ पैशाचा अपव्यय या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत होत्या. त्यामुळे ह्या याच्यावर गेली 8-9 वर्ष याच्यावर चर्चा होऊन होऊन हा कायदा तयार झाला. आणि ह्या कायद्यामुळे असं झालेलं आहे की आता ही जी एक अनियंत्रित इंडस्ट्री होती ती आता नियंत्रणाखाली आलेली आहे. पण नियंत्रणाखाली आली आहे याचा अर्थ काही लायसन्स राज्यावर असं नाहीये. याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या अफिडेव्हिटवर स्वतःच त्यांनी सगळी आपली माहिती जाहीर करायची. आता माहिती जाहीर करायची म्हणजे कशी आहे, ग्राहकांचा काय फायदा होईल? तर ग्राहकांना आधी कधी अप्रूव्ह प्लान मिळत नव्हते, ते तर टायटल डीड जागेचं क्लिअर आहे का नाही हे कळत नव्हतं. आता या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्या जागेचं टायटल डीड क्लिअर आहे का, त्या तिथे मिळालेले प्लान्स बरोबर आहेत का, ते अप्रूव्ह केले आहेत का ऑथॉरिटीनी, त्याच्यानंतर त्याने किती फ्लॅट्स बनवले, त्या फ्लॅटचा कार्पेट एरिया किती आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा तुझा प्रोजेक्ट कोणत्या वर्षी पूर्ण होणार आहे, त्या वर्षापर्यंत त्याला रजिस्ट्रेशन मिळणार आहे, म्हणजे त्याला एक्सटेन्शन सुद्धा मिळणार नाही. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट की त्याने एस्टिमेटेड कॉस्ट द्यायची, प्रोजेक्टची कॉस्ट किती असते, या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये त्याला द्याव्या लागतात. त्याचा एरिया त्याला किती आहे, कार्पेट एरिया आहे, कार्पेट एरिया आपल्याला त्याला तिथे द्यावा लागतो. हा कार्पेट एरिया जो आहे
यापूर्वी काय होतं, बिल्टअप सुपर बिल्टअप वगैरे विविध संकल्पना होत्या, परंतु आता त्या चालणार नाहीत. आता त्यांनी फ्लॅट कार्पेट एरियावरच विकायचं आहे, कोणत्या डेटला द्यायचं आहे तेही त्याला द्यायचं आहे, आणि बाकीचे सगळे क्लिअरन्स त्यांनी आपल्या शपथपत्रावर त्यांनी त्याचे भरायचे. त्यामुळे ही सगळी माहिती जी आतापर्यंत ग्राहकाला अजिबात उपलब्ध होत नव्हती ती त्याला उपलब्ध होईल, आणि त्यामुळे तो चांगला निर्णय घेऊ शकेल. त्याला निर्णय घेताना सगळ्याची चांगली मदत बरोबर आहे, कारण ह्याच्यात फार मोठ्या प्रमाणात फसवणूक व्हायची. एवढं सगळं जसं बिल्टअप सुपर बिल्टअप कार्पेट ह्याच्यामध्ये गोळ, ती कपाट सिस्टीम अजून एक भीतीदायक पद्धत होती. त्याच्यानंतर खाली गाडी पार्किंग करायचं असेल त्याच्यासाठी अजून वेगळं, म्हणजे सगळ्या बाजूनी एकदा आयुष्यात एकदा घर घेणारा ग्राहक हा खूप नाडला जायचा. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण नाही झाला तरी पण त्याचे पैसे रखडले. आता हे पैसे बिल्डरना रोटेट करताच येणार नाहीयेत, त्याचं प्रपोर्शन सांगाल का, आर्थिक प्रपोर्शन कसं? आता पैशाचा जो पण विषय काढला हा अगदी बरोबर आहे. मी जे काही पैसे देतो ते त्याच प्रोजेक्टला वापरले जातील की नाही ह्याची मला खात्री हवी. आता ह्याच्या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की हे जे तो काय पैसे देणार आहे या पैशातलं सेपरेट अकाउंट त्यांनी करायचं आहे, ग्राहकांकडून घेतलेले पैसे जो रेव्हेन्यू तो कलेक्ट करणार आहे त्याच्यातले 70% पैसे, म्हणजे त्यांनी 1 लाख घेतले तर 70,000 त्या प्रोजेक्टवरच वापरले गेले पाहिजेत. हे अगदी पक्क आहे, आणि हे अशासाठी पक्क आहे की सपोज 70% पैसे म्हणजे आपण अशासाठी धरतो की 40% जी लँड कॉस्ट असेल, 30% जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल, असं धरून आपण 70% एक गणित काढलं. 30% पैसे काढायला तो मोकळा आहे, परंतु 70% पैसे मात्र त्यांच्या प्रोजेक्टसाठी वापरले पाहिजे. आणि सिद्ध कोण करणार तर त्याच्या याच्यावर नाही राहणार, ते त्या इंजिनियरने तिथला चार्टर्ड अकाउंट आर्किटेक्ट ह्या तिघांनी सर्टिफिकेट द्यायचं आहे की हो हे पैसे जे आहेत ग्राहकाचे ते आम्ही ह्याच प्रोजेक्टसाठी वापरलेले आहेत, म्हणजे ते बरोबर सुसंगत असलं पाहिजे. दरवर्षी त्याचं ऑडिटिंगही होणार आहे. बरं, त्याच्यानंतर असंही आहे की ह्याच्यामध्ये काही डिले झाला किंवा काय झालं तर त्या जेवढे पैसे तो त्या ग्राहकाकडनं घेत होता, एखादा त्याचा हप्ता जर डिले झाला असेल तर त्याच्याकडनं 10% व्याज घेत तेवढंच व्याज त्यालाही द्यायचं. किंवा स्टेट बँकेचं जे व्याज आहे जो मार्जिनल रेट ऑफ लेंडिंग रेट आहे, मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट जी 8% असते त्याच्या अधिक 2% एवढे पैसे त्याला त्या याच्यावर त्याला द्यायचे आहेत. म्हणजे ग्राहकाला पैशाची एकदम शाश्वती झाली, त्याला कुठच्याही पैशाचं त्याचं जातील उडतील किंवा दुसऱ्याकडे कुठे ते वापरले जातील आणि आपल्याला रिटर्न मिळणार नाहीत. बरं, यामध्ये ग्राहकाला असंही एक दिलेलं आहे की हा जर प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होणार नाही कळलं तर त्या क्षणी तो आपली रक्कम कॅन्सल करू शकतो, आणि ज्या दिवसापासून त्याने पैसे भरले आहेत त्या दिवसापासून त्याला व्याजासकट ते पैसे मिळू शकतात. म्हणजे त्याचं व्याज मात्र त्याला आता मिळणार आहे. पूर्वीसारखं नव्हतं की पैसे तुझे घेण तुझा, असं आता होणार नाही. त्याच्यात ग्राहकांचीच खूप मोठ्या प्रमाणात फसगत व्हायची, ती फसगत टाळण्यासाठी म्हणूनच हे नवीन कायदे केले गेलेले आहेत, आणि त्याची तातडीनं अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे. याच्यामध्ये आणखीन असं एक आहे की यांना जबर शिक्षेची तरतूद केलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? हा, शिक्षेची तरतूद आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये असं आहे की रजिस्ट्रेशन तुम्ही जर नाही केलं, आता तुम्ही प्रोजेक्ट करतात, 1 मे पासून कायदा अंमलात आलाय, तुम्हाला 3 महिने आम्ही विंडो दिलेला की 3 महिन्यामध्ये सगळ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. आता 3 महिने तुम्ही जर रजिस्ट्रेशन पूर्ण नाही केलं तर तुमच्या एस्टिमेटेड कॉस्ट जी तुम्ही आम्हाला दिलेली आहे त्याच्यात 10% तुम्हाला दंड होईल. बरोबर, त्याच्यानंतर जर तरीही तुम्ही चालू ठेवलात तर आणखी 10% किंवा 3 वर्ष जेल, अशा प्रकारची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. पण मला याच्यामध्ये असं खात्री अशी वाटते, कारण आता आम्ही जेवढा आमचं चर्चा होते, बिल्डर लोक येतात त्यांची चर्चा होते, त्यानंतर आम्ही अनेक वेळा त्यांना सत्र आयोजित करतो आणि माहिती देतो सगळ्या प्रकारची, तर ते ह्याला उत्सुक आहेत. म्हणजे त्यांनी आता हे मान्य केलं की हा कायदा झालेला आणि हा आपल्याला पाळावा लागेल की बोना ह्याच्यात येणार आहे ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, आणखी जी काय त्याची एफिशियन्सी वाढणार आहे त्याचा त्यांनाही फायदा होईल याची त्यांना खात्री होती. बरोबर आहे, त्याच्यामध्ये पुन्हा फेज 1 फेज 2 फेज 3 असं पण आहे, त्याविषयी काय सांगा? अगदी, आता आपण बघतो की अनेक मुंबईच्या बाहेर अनेक मोठ्या मोठ्या टाउनशिपचे प्रोजेक्ट आहेत, त्याच्यामध्ये 50 बिल्डिंग असतात, 40 बिल्डिंग असतात, 30 बिल्डिंग असतात, मोठमोठे स्विमिंग पूल्स, व्यायामशाळा, ह्या त्या बऱ्याच गोष्टींची प्रलोभन दाखवली जातात. परंतु त्याच्यात होतं काय की पहिले 4 बिल्डिंग जर मी पूर्ण करणार असेल तर त्या 4 बिल्डिंगमध्ये जर स्विमिंग पूल नसेल तर तुम्हाला त्याची ऍडव्हर्टाईज करता येणार नाही. जे तुम्ही ग्राहकाला देणार आहात त्याचीच तुम्हाला ऍडव्हर्टाईज करता येईल, हे मात्र पक्क आहे. ज्या गोष्टी तुम्ही देणार नाही त्याची तुम्ही ऍडव्हर्टाईज करू शकणार नाही. जर तुमच्या ते दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍडव्हर्टाईज करू शकता, पण पहिल्या प्लॅनमध्ये किंवा पहिल्या प्रोजेक्ट फेज 1 मध्ये जर तो भाग नसेल तर तुम्हाला त्याबाबत काही करता येणार नाही. म्हणजे एक दिशाऊल करण्याचा एक थोडासा जो हे होता तो मात्र याच्यातनं नाहीसा झालेला. तुम्ही स्वतः श्रेरामध्ये एका जबाबदारीच्या पदावर काम करत आहात, आमचे लाखो प्रेक्षक तुमची मुलाखत बघत असतील, कारण हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे प्रत्येकाचं घर. म्हणजे ह्याच्याविषयी समजा काही आता ऑलरेडी अडचणीत सापडलेल्या असतील, त्यांना तक्रार करायची असेल तर त्यांनी कुठे तक्रार करायची? मी तर सगळ्यांना सांगेल, मी सगळ्याच ग्राहकांना मी सांगेन की त्यांनी आमची वेबसाईट जी आहे maharera.maonline तर त्या वेबसाईटवर त्यांनी जावं. त्या ठिकाणी त्यांनी आता काही रजिस्टर केलेले प्रोजेक्ट देखील आहे ज्याच्याकडून त्यांना माहिती सुद्धा मिळू शकली, कशा प्रकारे माहिती आपण उपलब्ध करून दिलेली आहे, जी माहिती त्यांना कधी मिळाली नसती सगळी माहिती त्यांना एका क्लिक सर्चची घरात बसून मिळणार आहे. त्यामुळे त्यांना त्याच्यावरून आपला निर्णय घेणं अधिक सक्षम त्यांनी निर्णय घेता येईल. की भाऊन आम्हाला ते सांगावंसं वाटेल की जे केंद्रीय मंत्री आहे व्यंकय्या नायडू त्यांनी यावेळी ते भाषण जे केलं त्यांनी सांगितलं होतं की ग्राहक हा किंग आहे, ग्राहक हा राजा आहे, त्याच्या भोवती
त्याच्याभोवतीच हा कायदा थोडासा हे केलेला मी त्याला महत्व दिलेलं आहे. कारण कसं असतं की बिल्डर जेव्हा असतात जे तीन चार प्रोजेक्ट असतात एखादा प्रोजेक्ट मागे पुढे झाला तर ते वेळ काढू शकतात. परंतु ग्राहकाने आपले लाईफ अर्न केलेले मनी जो असतो हार्ड अर्न मनी तो मात्र एखाद्या प्रोजेक्टमध्ये गेला तर तो मात्र डिस्ट्रॉयला लागू शकतो. त्यामुळे त्याची काळजी याच्यामध्ये घेतलेली आहे व्यवस्थित. आणखी त्याचबरोबर आम्ही हेही लक्षात घेतलं की इंडस्ट्री जी आहे याचा 6% वाट आपल्या जीडीपीमध्ये आहे. ही सेकंड लार्जेस्ट इंडस्ट्री आहे की जी एम्प्लॉयमेंट तेवढी देते म्हणजे शेतीच्या नंतरची. त्यामुळे त्याला असं म्हटलं जातं की त्याला आम्ही रेग्युलेशन करतो त्याला आम्ही स्ट्रँग्युलेशन नाही करत. त्यालाही आम्ही ती एक विश्वासाने वाढेल आणि ग्राहक तिच्याकडे विश्वासाने बघेल या दोघांमधले जे संबंध आहेत ते विश्वासार्हतेचे होतील आणखी त्या इंडस्ट्रीला एक चालना मिळेल. हा याच्यामधला मुख्य हेतू आहे म्हणजे ग्राहकांबरोबर त्या इंडस्ट्रीला एक चालना मिळावी एक विश्वास वातावरण तयार व्हावं हा याच्यामधला खरा हेतू आहे. इनफॅक्ट ब्लेसिंग्स इन डिस्गाईज म्हणतात ना संकटात संधी. भलेही बिल्डरांना सुरुवातीच्या काळात वाटलं असेल की हे आपल्याला फार जाचक त्रासक पण तसं न होता उलट ते स्वतःचा ब्रँड ज्यांचे स्वतःचेच व्यवहार अत्यंत चोख आहेत त्यांना ब्रँड स्वतःचा एस्टॅब्लिश करणं उलट खूप सोपं जाणार आहे आता. तर ह्या दोन्ही असं मी म्हणेन की आता आपण छोट्या वस्तू घ्यायला गेलो तरी आपण ब्रँडेड वस्तू बघतो. मोबाईल गेला किंवा काही घ्यायला गेलो तर आपण ब्रँड बघतो कोणता येतो. तर तसे काही ब्रँडेड बिल्डर्स तयार होऊ शकतात म्हणजे ते आपला ब्रँड पक्का करतील त्यांनी जर आपली ट्रान्सपरन्सी दाखवली. कारण हा ट्रान्सपरन्सी पारदर्शकता याच्यातला महत्वाचा घटक आहे. त्याच्यावर येणारी अकाउंटेबिलिटी आणि त्याच्यामुळे वाढणारी एफिशियन्सी या तिन्ही गोष्टी तर मिळ याच्यामध्ये हे जर त्यांनी व्यवस्थित पाळलं ना तर कोणाला याच्यामध्ये कसली घाबरण्याची हे नाही. उलट ग्राहक त्यांच्याकडे विश्वासाने येईल आणि खात्रीने त्यांच्याला हे लागू शकतं म्हणजे उद्योगधंदा वाढायला होऊ शकतो. धन्यवाद सर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात छान माहिती सांगितली आपली आभारी आहे. धन्यवाद.